नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 रायगड माझा फेसबुकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी विकास मिरगडे, माझा सहकारी ज्ञानेश्वर बागडे। गेल्या महिन्यामध्ये कर्जत पळसधरी रोडची स्थिती काय हे आपण महाराष्ट्र न्यूज 24च्या ग्राउंड रिपोर्टनी रस्त्याची दुरावस्था केलेलं काम ठेकेदार आणि प्रशासन या संदर्भामध्ये आपण आढावा घेतला। आज आपण कर्जत नेरळ या रस्त्याची स्थिती काय, ठेकेदारांनी कशा पद्धतीने काम केलं हे दाखवण्याचा आपला हा आमचा विशेष रिपोर्ट आहे। मी ज्ञानेश्वरला विनंती दाखवू की हा कर्जत नेरळ रोड आहे, कशा पद्धतीने या रस्त्याची कामं केली, हा रस्ता वर्षभरामध्ये कशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचं काम केलं। मी विनंती करतो की ज्ञानेश्वरला या रस्त्याची स्थिती काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र न्यूज 24 रायगड माझाच्या वतीने आपण करत आहोत। माझे सहकारी ज्ञानेश्वर बागडे तुम्हाला दाखवत आहे। आपण रस्ता बघितल्यानंतर कशा प्रकारे हे ज्या रस्त्याची स्थिती आपण प्रयत्न करूया, पाहूया की बघा, पहा महाराष्ट्र न्यूज 24च्या प्रेक्षकांसाठी या रस्ते स्थिती काय, बघा कशा प्रकारे हे काम केलेलं आहे। आपण पाहू शकता या ज्या नळ्या आहेत ह्यासुद्धा वर्षभरामध्येच आलेल्या खराब झालेल्या आहेत, आणि याला सार्वजनिक बांधकाम जबाबदार नाही का हा खरा प्रश्न आहे। आपण पाहू शकता कशा प्रकारे या रस्त्याची दुरावस्था, कर्जत नेरळ या सगळ्या रस्त्यावर जो रस्ता गेलेला आहे, कर्जत नेरळ कर्जत बदलापूर याच रस्त्याची स्थिती कशा पद्धतीने निर्माण झाली आपण पाहू शकता। हा संपूर्ण रस्त्याचं काम ठेकेदारांनी कशा पद्धतीने केलेलं दाखवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र न्यूज 24 रायगड माझ्याच्या वतीने आपण करत आहोत। आपण पाहू शकतो या रस्त्याची स्थिती कशा पद्धतीने, कामं अर्धवट या ठेकेदारांनी सोडलेलं आहे। ठेकेदार खार पाटील म्हणून आहेत। आपण पाहू शकता रस्त्याची लेवलसुद्धा नाही, त्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो। आपण पाहू शकता रोडची उंची दोन हे इकडचे जाण्यासाठी तिकडे येण्यासाठी ह्या दोन रस्ते आहेत। या रस्त्याची लेवलसुद्धा कशा पद्धतीने केलेली आहे आणि ह्या सगळ्या कामाची चौकशी झाली पाहिजे। आपण पाहू शकता महाराष्ट्र न्यूज 24 या रस्त्याची स्थिती काय हे दाखवण्याचा प्रयत्न माझा सहकारी ज्ञानेश्वर बागडे करत आहे। आपण पाहू शकता हे कशा रस्त्याला किती मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत, आणि हा रस्ता 5 ते 6 महिन्यापूर्वीच बनून झालेला आहे, आणि अशा अवस्थेमध्ये ह्या रस्त्याची स्थिती काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र न्यूज 24च्या वतीने आपल्याला करत आहे। आपण प्रत्येक रस्त्याची स्थिती काय आहे, वाहन चालकांना सर्वसामान्य नागरिकांना किती त्रास होतो हे दाखवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र न्यूज 24 करत आहे। आपण पाहू शकता कशा प्रकारे वाहनं ह्या सगळ्या स्थितीचा या सगळ्या रस्ते स्थिती काय आपण बघितलं तर हे जे ठेकेदार आहे ते खार पाटील म्हणून ठेकेदार आहे, ते भारतीय जनता पार्टीच्या जवळचे आहेत। ज्यावेळेला उरण निवडणुकीच्या जवळ असताना खार पाटील महेश बालदींना निवडून आणण्यासाठी खार पाटील यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेण्यात आलं, त्या बदल्यात कदाचित त्यांना हा ठेका देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केला असावा असा आमचा आरोप आहे। आणि कशा प्रकारे हे ठेकेदार आहेत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे चव्हाण अधिकारी आहेत त्यांनासुद्धा मी अनेकदा फोन केला, या रस्ते स्थिती काय आहे तुम्ही माहिती द्या, त्यांनीसुद्धा माहिती दिली नाही, त्यांनीसुद्धा या रस्त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। त्यामुळे या ठेकेदार अधिकाऱ्यांचं अर्थकारण झालं की काय हा खरा प्रश्न आहे, आणि याच्यामध्ये जे चव्हाण अधिकारी आहेत सार्वजनिक विभागाचे अधिकारी त्यांना अनेकदा फोन केला, अजून ते मी आजारी आहे, फाईल इकडे आहे, करोना आहे असे उडवाउडीची उत्तरं दिलेलं आहे। त्यामुळे ठेकेदार आणि अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यांचं अर्थकारण या रोडमध्ये दडलेलं आहे असं आम्हाला वाटतं, असं सर्व लोकांना वाटतं। त्यामुळे खार पाटील यांच्यावर यांना काळ्या यादीत टाकलं गेलं पाहिजे, त्यांनी केलेली कामं निकृष्ट दर्जाची आहेत। त्यामुळे इथले जे लोकप्रतिनिधी महेंद्र थोरू यांनीसुद्धा या ठेकेदाराकडे किंवा या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं का हा खरा प्रश्न आहे। ज्या शिवसेनेच्या स्टाईलने ठेकेदारांना धडा शिकायला पाहिजे होता त्याच पद्धतीने महेंद्र थोरवे यांनी सुद्धा या ठेकेदाराकडे दुर्लक्ष का केलं हा खरा प्रश्न आहे। त्यांनी सुद्धा शिवसेनेच्या स्टाईलने, लोकप्रतिनिधी या रस्त्यातून खड्ड्यातून जात असतील, त्यांचं लक्ष कुठं आहे, कर्जत तालुक्यात आहे की नाही हा खरा प्रश्न आहे। त्यामुळे आमदार लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे दुर्लक्ष का करतात, ठेकेदाराकडे दुर्लक्ष का करतात हा प्रश्न आहे। हे सगळे प्रश्न ठेकेदार अधिकारी लोकप्रतिनिधीबाबत निर्माण झालेलं उपस्थित झालेलं आहे, याचा शोध सर्व तुम्ही आम्ही नागरिकांनी घेतलं पाहिजे। मी इथेच थांबतो, माझा सहकारी ज्ञानेश्वर बागडे, विकास मिरगणे, महाराष्ट्र न्यूज 24 कर्जत रायगड।